मित्रांनो नमस्कार आज आपण एका महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबतचा हा शासन निर्णय आहे अत्यंत असा हा महत्त्वपूर्ण असून तो संग्रह ठेवणं आपल्याला क्रमप्राप्त आहे दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशतः बदल करून तीन आठवड्याच्या ऐवजी दहा दिवसाचे अथवा घड्याळी पन्नास तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत सदरचे आदेश शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना लागू करण्याची बाब विचाराधीन होती राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी संदर्भ क्रमांक दहावरील शासन निर्णयामधील सुधारित प्रशिक्षणाची आठ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू राहील दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयामधील अणुक्रमांक एक ते सहा येथील अटी जशाच्या तशा शासकीय शास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व पूर्ण करणे आवश्यक आहे मित्रांनो सदरचा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर डाउनलोड करून घेता येईल त्याचा संकेत क्रमांक सदरीप्रमाणे आहे जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद अपडेट रहा या चॅनलसोबत रहा धन्यवाद